अंकली 3 वर्षांनी भरणाऱ्या श्री लक्ष्मीदेवीची यात्रा उत्साहात संपन्न. चिक्कोडी तालुका अंकली येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली. शुक्रवार व शनिवार असे 2 दिवस भरणाऱ्या यात्रेत शुक्रवारी महानैवेद्य अर्पण करण्याचा दिवस होता. भाविकांनी मानकरी यासह देवीस महानैवेद्य अर्पण करून देवीची ओटी भरली. रात्री पाटील, मगदूम, कुलकर्णी आदी मानकऱ्यांनी प्रथम देवीची ओटी भरली. यानंतर लक्ष्मीदेवीचे शितोळे सहकार यांच्या वाड्यात प्रस्थान झाले. वाड्यामध्ये श्रीमंत महादजी राजे शितोळे सरकार दाम्पत्यांच्या हस्ते देवीचे ओटी भरणे व पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम उर्जित सिंहराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी रानोजी राजे घोरपडे, सेनापती कापशीकर सरकार यांचीही उपस्थिती लाभली. फटाक्यांच्या आतषबाजीत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात राज्यवाड्यातून रथोत्सव कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून रथोत्सव सुरू असताना भाविकांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले. रात्रभर रथोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी पहाटे कट्ट्यावर घालण्यात आलेल्या छपरात लक्ष्मीदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळीही असंख्य भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. हा कार्यक्रम दिवसभर चालला. सायंकाळी कट्ट्यावरील छपरात असलेल्या लक्ष्मीची पाठवणीची तयारी सुरू झाली. लक्ष्मीदेवीने कट्ट्यास 3 प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. तसा देवीचा नावाचा गजर वाढतच गेला. भंडाऱ्याच्या उधळणीत सीमेकडे जाणाऱ्या रस्त्याला देवीचे प्रस्थान झाले आणि कट्ट्यावरील छपरास अग्निस्पर्श करण्यात आला. अंकली येथील दर 3 वर्षांनी भरणाऱ्या श्री लक्ष्मीदेवी यात्रेची अशा प्रकारे समाप्ती झाली. यात्रेसाठी सहकार्य करणाऱ्या अंकलीकर, शितोळे सरकार, सर्व मानकरी ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी, सर्व संस्थाचे पदाधिकारी व यात्रेत सहकार्य करणाऱ्या सर्व यात्रा कमिटी सदस्य तसेच ग्रामस्थांचे आभार यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष तुकाराम पाटील यांनी मानले. अंकली प्रतिनिधी राजू धोंगडी.